पिंगड़ा महाद्वारे बोले बोल तो देखा डौर मेरा भी तो डुग डुग ऐका 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 वरल्या आडेला तुम्ही सावध रावे पाटील बुवाला लावून सवे चिठ्ठी येईल पा मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारे पोले पोल तू दे मदल्या आडीला एक पाय को फिरे तिजला साधा तुम्ही मग पडेल पुरे नाही तरी पाटलो बाची पडतील गुरे पिंगळा महाद्वारे बोले बोल तू देखा अनेक बारे सुटे तातडी पाटील बुवाची मग पडेल महाळी तिची पाच पोरे लागतील देशोधरी पिंगळा महाद्वारे बोली बोल तू देखा आणि कैक कैसे नवल झाले गावच्या पांड्याली पाटलास नागविले साऱ्या कागदाचे एक शून्यची झा पिंगळा महाद्वारे बोली बोल तू देखा हिंडता फिरताना एक शकुन सांगे त्याच्या सत्तेने याडी सवागे संता घरचा बा एक तुकडा मा पिंगळा महाद्वारे बोली बोल तू देखा हे नजरी ऐका तरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ घेऊन जाई एका जनार्दन पा आमचे काय जाईल पिंगळा महाद्वारे बोले बोल तू देखा डौर मिरवी तो डुग डुग ऐका 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 विठला विठला सदा परिभवघ्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिव विरञ्चनतं शरण्यं मृत्यात्यन प्रणत पाद भवाब्धिपूतं वंदे महापुरुषते चरणारविंदं यौंतः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वदाम्नां अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकुरु प्रथम नमन दुसरे चरणासंतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आता नमो रंग भूमिका
कीर्तने उभे तिलोका ताड पदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत जिवे सदैवं भज सुंदराणी नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवेति त्वामेव याच मम देहि दिव्ये समागते दंडधरे कृतांति वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेति। सर्व श्रोते जनांना मी आदेश करत नाही पण विनंती नक्कीच करणार आहे, म्हणून सर्वांना माझी विनंती एक मिनिटासाठी सर्वांनी संकीर्तन करायचं आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण महाद्वारी बोली बोलतो देखा डौर मिरवे तो डुग डुग ऐका 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 पिंगडा महाद्वारी बोली बोलतो देखा अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतर भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी सेवा समर्पित करण्यासाठी सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे सर्व साधुजन गुणीजन महात्माजन अधिकार संपन्न असलेले काही व्यक्तिमत्व व श्रोताजन सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा पिंगडारूपक साधणारा आहे त्या अभंगाच्या द्वारा तुम्हाला मला सचेत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। विठ्ठला 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 आजची विशेष उपस्थिती परम आदरणीय परम पूज्य वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या सुकन्या सौभाग्यवती हरिभक्त परायण यशोदा अक्का सुद्धा उपस्थित आहेत। तसे तर सर्वच अधिकार संपन्न आहेत। माझ्यासमोर बसलेली लाईन ही विशेष लाईन आहे असंही समजा। सर्वच मोठे मोठे लोक आहेत। सर्वांचे नावं मी घेणार। मला आमच्या तात्यांनी सांगितलं की महाराज एकही क्षकण व्हायला जायला नको, म्हणून मी सेकंदाचा विचार करून पुढे बोलणार आहे। हे आपलं तपपूर्ती सोहळ्याचं आधीचं एक वर्ष म्हणजे 11 वर्ष संपन्न होत आहे। या 11व्या वर्षाची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा परमपूज्य वैकुंठवासी मोठे बाबा परमपूज्य गुरुदेव वैकुंठवासी नतुसिंग बाबा परमपूज्य वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर परमपूज्य वैकुंठवासी दगाबापू श्री भजन प्रेमी तारादाजी बापू व आमचे या परिसरात मालेगाव तालुक्यात अधिक प्रसिद्ध असलेले आमचे मधुकरजी माऊली वडगावकर यांचं मार्गदर्शन आणि तुम्हा सर्व सज्जनांचं बहुमोल सहकार्य
मी या 4-5 वर्षापासून अनुभव घेतोय. एक वर्षानंतर मी कीर्तनाला येत असतो. मी तात्यांना सांगणार आहे जेव्हा दुष्काळ पडेल तेव्हा बोलत जा, कारण मी जेव्हा येतो तेव्हा पाऊस पडतो असा या गावच्या लोकांचा संबंध आहे. जर पाऊस पडत नसेल तर मला बोलत जा. इतकं सुंदर गाव महाराज, नरेंद्र मोदींचा संकल्प आहे डिजिटल इंडिया, पण इथं डिजिटल सप्ताह वाटतो काय. आमचे राधेश्याम महाराज जेव्हा वाजवत होते ऑर्गन तेव्हा ते डिजिटल कीर्तन वाटत होत. आमचे रविदासजी महाराज, आमचे आबा, आणि बसणारे सुद्धा डिजिटलच आहेत. पण तुम्ही काय सुंदर मॅच पाहतायत पा, तुम्ही 20 सामना अपुरा पडेल हो. इतके सुंदर लोक आणि बाहेर गावच्या लोकांना पुढे जागा देतात. गावचे गावचे वर बसतात, खूप विशेष म्हणजे जागा नसलेल्या जागेवर बसतात आणि जागेवर जागा असताना बसतात. इतकं सुंदर गाव आहे. मी या गावात मी तर सौभाग्य समजतो माझं, पण असे तुम्ही अनेक कीर्तनकारांच्या मुखावाटे ज्यांनी अनंत अनंत नामाची साधना केलेली असेल 10-12 वर्ष, ते साधना संपन्न व्यक्तिमत्व सुद्धा या जागेवर आल्यानंतर सांगत असतील आम्ही काही पुण्य केलं असेल म्हणून ही जागा आम्हाला प्राप्त आहे. पाहत तुम्ही आमचे ओंकार बापू कायम जागत असतात. महाराज भयानाचा सप्ताह म्हणजे महाराष्ट्रातलं नाव आहे काय. वैकुंठवासी गुरुदेव नतुसिंग बाबांचा पुण्यतिथी महोत्सव जसा शिरपूर तालुक्यात धुळे जिल्ह्यात विशेष मानला जातो, तसा नंदुरबार जिल्ह्यातलं वैभव जर म्हटलं तर हा सप्ताह आहे. विठाला 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 विठाला. लोक प्रयत्न करत नाही असं नाही, असा सप्ताह व्हावा असा प्रयत्न अनेकांनी केलाय, पण ते 40 मतदान पडतं. म्हणजे राहुल गांधींनी प्रयत्न केला नाही असं नाही, तसे सप्ताह आहेत काही. प्रयत्न केला जातो पण सीटच येत नाही. म्हणजे मी विरोधात बोलतोय असं नाही बरं का. काहीतरी जागा विशेष आहे महाराज. मी त्यातला भाग्यवान माणूस आहे. इथं मला 2 कथा करण्याचा योग आलाय आणि आतापर्यंत 4-5 कीर्तन झाले असतील. मी खरंच स्वतः पुण्यवान आहे या बाबतीत. जोरात वाजा ना मग माझ्यासाठी बघा. विठाला विठाला विठाला. आणि माझ्या अंगावर जे बसतील त्यांना आता तुम्ही उठू देऊ नका. ते सुद्धा चुकलेली माणसंच मागच्या जन्मातले असतील आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन माझ्या अंगावर बसून कीर्तन ऐकतील. छान अभंग आहे हा. अभंग जो आहे खर तर म्हटलं त्याची रेकॉर्डिंग होते, त्याचे शूटिंग होते. या शूटिंग करणाऱ्या व्यक्तीला अनेक कीर्तनात अभंग भेटतात पण असे अभंग लाभत नाहीत. मी डिजिटल प्रयत्न केला कि जगापर्यंत असा संदेश पोहोचावा. संत वाङ्मयावर त्यातल्या त्यात नामदेव रायांच्या अभंगवाणीवर जर USA मधून येऊन लोक स्टडी करत असतील तर आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगांवर चिंतन करायला काय हरकत आहे. विठाला विठाला विठाला. जेवढी माणसं नम्र असतात तेवढी बुद्धिमान असतात असं शास्त्र सांगतं, पण अति नम्र नको. नमंती फलिनो वृक्षा नमंती गुणिनो जना शुष्क काष्टश्च मूर्खश्च न नमंती कदाचना. मोठी माणसांचा मोठ्या माणसांचा विशेष गुण तो आहे नमन. आज आका आल्यात तुम्ही सालाबाद प्रमाणे येतात पण काल्याला येतात, पण आज मी मला आधीच सूचना दिली होती की महाराज आक्का येणार आहेत. म्हटलं आक्का येणार आहे ना मग तोंड लोकांचं बंद होणार नाही, ते सुद्धा आक्काला पाहतील असं नाही पण कीर्तन ऐकायला बसतील. मी स्वतः भाग्यवान आहे की असे असे महात्मा आहेत. आमचे विघ्नेश्वर महाराज एक कायम झोपत असतात पण आज जागा राहणार. असं मी एका व्यक्तीचं नाव घेतलं असं नाही. मला खूप आनंद वाटतो महाराज. भयाने गावाला आल्यानंतर मी गौरवान्वित होत असतो आणि अनेक लोकांना सांगत असतो प्रयत्न करा पण सप्ताह असा करा. विठाला विठाला विठाला.
बाबा पिंगळाच्या माध्यमातून बोलतायत. तसं योगशास्त्रामध्ये पिंगळा नादीला फार महत्व आहे. योगशास्त्राचा जर विचार केला तर पिंगळा नाडी ही कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी सक्षम नाडी आहे. 72,000 नाड्या जरी असल्या पण इळा, पिंगळा आणि सुषुम्ना या त्रिविध नाड्यांमध्ये पिंगळा नाडीला फार महत्व आहे. तर पिंगळा या शब्दाचा मागे हा एक अर्थ निघू शकतो. एक महात्मा इथं या परिसरात होऊन गेलेत, लालजी बाप्पू, काय वडाळीला होते लालजी बाप्पू. त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा करायचो तेव्हा योगाच्या विषयी ते जास्त बोलायचे. ते म्हणायचे महाराज, मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत योगी लोक प्रत्येक चक्र सिद्ध करत असतात, सप्तचक्र जे आहेत. मग तो मूड बंद असेल, ओडियाना बंद असेल, कोणता का बंद असे ना, बंद लावून का होईना, पण बंद करतात. अनेक मुद्रा आहेत. गुरुदेव वैकुंठवासी नतुसिंग बाबांनी पहिल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बेसला. त्या खेचरी मुद्रेचं चिंतन करत असताना बाबांनी एकच मुद्रेचं वर्णन केलं नाही, कमीत कमी 11 मुद्रांचं वर्णन केलंय. मग ती भूचरी असेल, खेचरी असेल. नंतर विपरीत करणे असेल, अशा अनेक मुद्रा आहेत. आणि पुन्हा योगी त्या जागेवर जेव्हा पोचतो तेव्हा त्याला अनाहात नादाचा नाही आहात नादाचा अनुभव येत असतो. पण ही कुंडलिनी शक्ती जी जागृत करायची, या कुंडलिनी शक्तीसाठी केवळ पूरक, रेचक आणि कुंभक या एका प्राणायामाची आवश्यकता नसते. त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी फार सुंदर वर्णन केलंय, क्लेशो दिखत रस्ते शा मग व्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवत विरवाप्यते. तर पिंगळा नाडीचं महत्व फार आहे. आणि जेव्हा पिंगळा कुंडलिनीला पाहते आणि कुंडलिनी जेव्हा अमृत तळ्यात अमृताचं सेवन करते तेव्हा पिंगळेला जो अनुभव येतो तो पिंगळेचा अनुभव सुद्धा नाथबाबांचा इथं दिसतोय. विठाला विठाला विठाला. कारण सामान्य व्यक्ती जे बोलते ते विशेष लोक बोलत नाहीत, आणि जे विशेष लोक बोलतात ते भक्त बोलत नाहीत, आणि जे भक्त बोलतात ते परमहंस बोलत नाहीत, आणि जे परमहंस बोलतात ते संत बोलत नाहीत. प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये फरक आहे. पण तुम्ही नरेंद्र मोदींचं भाषण ऐकण्यासाठी अमेरिकेत भारतीय 50,000 ऐकायला येतात. कारण विशेष व्यक्तीचं बोलणं ऐकण्यासाठी हजारोचा खर्च होत असतो. हजारो रुपये ने हजारो करोड. एखाद्या व्यक्तीचं बोलणं ऐकण्यासाठी लाख रुपये खर्च करून लोक जात असतात. ते बोलणं विशेष. मी नरेंद्र मोदींचा समर्थक नाही बरं का, टेन्शन घ्या. वा वा, पा कोणीतरी असेल माझ्या तोंडाकडे पाहतोय. केवळ नाक तोड्या तोंडाकडे पाहतोय असं नाही, तुम्ही सुद्धा पाहताय. बोलणे म्हणजे तुम्ही त्या श्रेणीतले नाहीत बरं, लक्षात घ्या. त्याला उठवून देऊ तुम्ही. बोलण्याची विशेषता असते महाराज, काहींच्या बोलण्याची अशी ताकद असते महाराज, देश बदलतो. काहींच्या बोलण्याचं असं वाईट असत कि युद्ध होत. विठाला विठाला विठाला. बोलण्याचे सामर्थ्य शक्ती सुद्धा प्रत्येकाकडे नसते महाराज. वक्ता दश सहस्रेषु, दहा हजारांमध्ये एखादा विशेष वक्ता येत असतो. हा, काहींना बोलता येत पण कागदातलं पाहू. आणि काहींचं बोललेलं कागदात लिहून लोक बोलतात. ज्यांचं बोललेलं कागदात लिहून बोललं जात असेल काय ते विशेष बोलणं असेल महाराज. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात. काहींच्या बोलण्यामध्ये केवळ गोडवा असतो परंतु परिवर्तन नसतो. पण काहींच्या बोलण्यामध्ये गोडवाही असतो परिवर्तनही असतं. आणि ते बोलणं बोलणारे सामान्य नसतात महाराज.
संत महात्मे विवेकानंदांच्या बाबतीतही सांगितलं जातं, रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीतही सांगितलं जातं, अनेक अनेक महात्मे सांगेल मी अलीकडच्या काळात. मी 400 वर्षापूर्वीचा इतिहास सांगणार नाहीये, मी 500 वर्षापूर्वीचा इतिहास सांगणार नाहीये. रामकृष्ण परमहंस यांनी एका वेश्याला पाहिल्याबरोबर सांगितलं होतं, मी तुला पाहतोय असं तू समजू नको, मी तुला बनवणाऱ्याला पाहतोय. आणि त्या वेश्याच्या मनात असं परिवर्तन झालं की मला ज्या नारायणाने इतकं सौंदर्य प्रदान केलेलं आहे आणि मी वाईट काम करते, आजपासून मी वाईट काम करणार नाही. साधूच्या बोलण्यात केवढी ताकद आहे, वेश्या बदलते. महाराज ऍक्टिंग करणारा ऍक्टर डायरेक्टरने सांगितल्याप्रमाणे अनेक अनेक शब्द विशेष विशेष बोलत असतो, तरी देखील पिक्चर पाहणाऱ्याच्या मनावर काही परिणाम होत नाही. आणि एखादा फाटक्या कपडा असलेला साधू महात्मा एखादा शब्द बोलतो, समाज डायरेक्ट चेंज होतो. मला हे का सांगायचंय, बोलण्याची ताकद प्रत्येकाकडे जरी असली तरी प्रत्येकाचं बोलणं परिणामकारक असतं असं नाही. काहींच्या बोलण्याने देव सापडतो, काहींच्या बोलण्याने जग सापडतं, आणि काहींच्या बोलण्याने देवच नाचतो. विठ्ठला विठ्ठला काय तुकोबारायांचं बोलणं आहे, काय ज्ञानोबारायांचं बोलणं आहे. एक श्लोक आहे श्रीमद भगवत गीतेत, वाणीचा तप सांगणारा. अनुद्वेग करम वाक्य सत्यं प्रिय हितं चये अनुद्वेग. म्हणून बोलण्याची ताकद ज्याच्यात असेल त्याने बोलावं, पण जग जोडण्याचं बोलावं. म्हणून इथं पिंगळा रूपक साधून का होईना, पण पिंगळा या शब्दाचे अनेक अनेक अर्थ आपण पाहू, नंतर पाहू. मी गेल्या वर्षी अशी शपथ घेतली होती की मी मोठे मोठे स्थान जिथं असतील सप्ता तिथं मी असे कुट अभंगांच्या माध्यमातून कीर्तन करणार आहे. तुम्हाला ऐकून लक्षात येत, कारण कोणत्याही कीर्तनकाराच्या संदर्भात लोक बोलतात आपल्याला माहिती कोणता अभंग घेतील. आता कालचा अभंग किती गोड होता, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. तसं तुमचा आजचा अभंग लक्षात राहिला नाही तरी चालेल, पण पिंगळा लक्षात राहणार. विठाला 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 म्हणून आपण पिंगळा नाडीचा विचार तर आपण केलेला आहे, पण पिंगळा या शब्दाचा अर्थ आहे. पिंगळा म्हणजे भागवतकारांनी तर वेश्याला नाव दिलंय, फार सुंदर. भगवान दत्तात्रयांचा आणि येदू महाराजांचा संवाद आहे, फार सुंदर आहे. दत्तात्रय भगवान यांनी 24 गुरु केले आहेत, 9, किती सुंदर आहे. पृथ्वी वायू आकाश मापोग्नि चंद्रमा रवी कपोतो अजगर सिंधो मधुहा मधुकृत गजा. वर्णना 24 गुरु दत्तात्रय भगवान यांनी केलेत, त्यापैकी वेश्याला सुद्धा गुरु केलाय, आणि त्या वेश्याला गणिका नाव पिंगळा नाव आहे. काय नाव? पिंगळा या शब्दाचा अर्थ एक शरीरातली नाडी सुद्धा आहे, पिंगळा या शब्दाचा अर्थ एका वेश्याचं नाव सुद्धा आहे. पण पिंगळा या शब्दाचा अर्थ भगवंताच्या द्वारातला भगवंताशी अनन्य असलेला भक्त. विठाला विठाला आणि बोलतोय पिंगळा. तसं संत महात्म्यांचे जे जे अभंग आहेत रूपक साधणार आहे त्याच्यात संत बोललेत पण लोकांना कळलं नाही असे बोललेत. म्हणून ज्ञानोबारांची ओवी असो किंवा तुकोबारांच्या गाथातलं एखादं प्रमाण असो ते समजल्याशिवाय बोलू नये. एक मूर्ख मुलगा मला आळंदीत आल्यानंतर बोलला होता, त्याला म्हटलं तू लग्न करणार आहे का, तो म्हणला मी करणारच. म्हटलं का रे, त्याने मला सांगितलं तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराज जर सांगत असतील स्त्रीचं मुख आवडीने पाहणार तर मी का लग्न करू नये. आज तो कीर्तनकार असेल, मी त्याचं नाव नाही सांगत. कधी कधी न समजल्यामुळे काही काही गोष्टी चुकीच्या मांडल्या जातात, म्हणून मांडावं. आता तुम्ही कोणत्या फील्ड मध्ये आहेत सर, कोणता बिझनेस,
गोल्ड वा वा हा दिसल्या पाहिल्यावरच मला वाटलं हे गोल्डच असते. आता तुमच्या फील्ड मधलं मला समजत नाही तर मी जास्त बोलू नाही. आता तुम्ही चेअरमन आहेत आणि कोणाला कसं बोलावं हे तुम्हाला समजतं, मला समजत नाही. मला आता समजलं मी काय बोलतोय. परत ज्याच्या त्याच्या व्हील मधलं ज्याने त्याने पाहावं. आता पहा आमचं व्हिडिओ शूटिंग करणारी व्यक्ती मुकेश पाटील, ही व्यक्ती तिला माहिती कोणाला कधी फिरवावं. आता मृदंग वादकांना पाहून अनेकांना वाटतं की मी सुद्धा असंच वाजवला पाहिजे, पण येत नाही ना. ज्यांना कळत नाही त्यांना आबांचं गायन असं वाटत असेल, इतका खबर जोर मी नारायण महाराज होईस आलो. पण ज्यांना कळतं ते मंत्रमुग्ध होतात. मला हे सुद्धा कळलं पाहिजे. काही लोक सुरुवातीला बैरवी लावतात. तुका म्हणे माझे मी निंदा करत नाही, ज्याला जे कळतं ते बोललं पाहिजे. म्हणून बोलणाऱ्या माणसाला सुद्धा कळलं पाहिजे. तसं नाथ बाबांचे अभंग अनेक आहेत महाराज, तुकोबारायांचे अभंग आहेत, पण नाथ महाराजांचे ज्ञानोबारायांचे अभंग काही योगाच्या बाबतीत असं आहेत. काही लोक बोलतात ज्ञानो तुकोबाराय जर असं बोलत असतील जप तप अनुष्ठान व्यर्थ कासाया अनुष्ठान व्यर्थ कासाया करणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. तरी एक सुटलं माझ्याकडून ए म्हणे म्हण लगे होत जास्त पाठांतर झालं का असं होत. किती गोड नागिनी उत्साह नवई द्वार निरोधू नाळी त्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनु जाना नरहारी चिंता रे अरनिसी मुखी नाम अरनिसी मुक्ति स्थान ओम नमो भगवते वासुदेवा. आता हे कधी कळेल लोकांना. नागिनी उत्साहे नवई द्वार निरोधून. आता ती नागिनी कोणती ते नवद्वार कोणते. नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनि जन नरहरी 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 चिंतने अहरनिसी मुक्ती स्थान. म्हणून हे कळण्याकरिता सुद्धा वाचन केलं पाहिजे. बर कथा त्या काकडा केला पाहिजे. आता काकडा दुसरा झाला. पाच अभंगांचा काकडा होती. हे अभंग नाथ बाबांचे. मरा तू नाथ बाबांचे अभंग कधी कधी बोलत असताना बोलणारा बोलतो पण तो मुका असतो. अभंग बोलतो कसा. मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली
वास्तविक तो मुका है का किती ज्ञानी तो हो तो पंडित महाज्ञानी दशग्रंथी षडशास्त्र पुराणी एवढंच नाही चारी वेद मुखोद्गत वाणी पण मुका का गर्वामध्ये झाली मुके हे बैरे कोणते गावात कीर्तन ऐसून ऐकायला जात नाही ऐकिले हरि कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठन गर्वी बैरा झालो त्या गुणे पण अभंग कळलेच पाहिजेत महाराज काय अभंग आहे महाराज नामदेवरायांचा मुंगी व्याली शिंगी झाली काय मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती भरले 17 रांजन प्याले 12 हत्ती हे तर बोलता येत पण अजून सुद्धा सापडत नाही त्याच उत्तर ना काय सुंदर आहे मुंगी उडाली आकाशी तिरे गिळले सूर्यास कोण उडली काही झोपत असतील खूप छान वाटत मला माझ्या कीर्तनात झोपणारा भाग्यवान समजतो आणि झोपायलाच पाहिजे माणसं अक्का तुमच्या आजूबाजूला जागा ठेवा त्यांना मुंगी उडाली काय का हे करण्यासाठी सुद्धा वाचन पाहिजे म्हणून नाथ बाबांचा हा पिंगळा रूपक साधणारा अभंग आहे पण यामध्ये जे बोललेत ते आपल्याला कळत नसेल म्हणून नाथ बाबा पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा हे सोडून डवर मिरवतो डुगडुग ऐका हे सोडून तुम्ही पहिलं चरण म्हणा वरल्या आडीला तुम्ही सांभाळावे 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 वरल्या आडीला पिंगळ्याच्या माध्यमात पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा